सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भूसंपादन अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करा, लोक जनशक्ती पार्टीची मागणी. भूसंपादन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे. या मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भूसंपादन अधिकारी सतीश धुमाळ यांच्या वतीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. प्रभाग सोळाचे अधिकारी सतीश धुमाळ यांच्या विरोधात 10 तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं युथच्या मार्फत. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर पण निवेदन दिलं होतं की त्याची चौकशी 26 जानेवारीला त्याची चौकशी करावी म्हणून त्याच्या अगोदर पण निवेदन आपण दिलं होतं, पण कोणत्याही प्रकारची त्याची चौकशी झालेली नाही आणि कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती त्याच्या कालखंडात जेवढे प्रकरणं मंजूर झाले त्याची चौकशी करण्याची प्रमुख मागणी होती, पण त्याच्या मागे कोणतीही चौकशी झालेली दिसून येत नाही. त्याच्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे आणि इथून पुढं त्याच्या ह्याच्यात जे का प्रकरणं मंजूर झाल्यात त्या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्याला निलंबित करावे व त्याला कार्यालयात कोणतेही त्याला कार्यालयीन काम त्याच्या हातात देऊ नये ही आमची प्रमुख मागणी आहे. जर तसं झालं तर लोक जनशक्ती पार्टीच्या वतीनं पुन्हा एकदा जनआंदोलन करण्यात येईल. आळंदी पंढरपूर महामार्ग भूसंपादन सोहळ्याचे अधिकारी सतीश धुमाळ यांच्या मोठमोठ्याला भ्रष्टाचाराच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रातून गेले बरेच दिवस ह्या जनतेसमोर येत आहेत, मात्र सतीश धुमाळ यांच्यावरती त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही कारवाई झाल्याचं दिसून येत नाही. जमिनी शेतकऱ्यांच्या आणि त्या जमिनींवरती सतीश धुमाळांच्या एजंटमार्फत शेतकऱ्यांना धमकावून 9% कमिशन उकळण्याचा हा गोरजधंदा सतीश धुमाळ आणि त्याच्या काही हस्तकांनी लावलेला आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्या या कारनाम्यांची पोलखोल पत्रकार मित्रांनी केली, त्यावेळेला सतीश धुमाळच्या गुंडांनी पत्रकारांना बेदम मारहाण केली आणि त्याची तक्रार देखील पोलीस स्टेशनला झालेली आहे. मात्र आमचं प्रमुख मागणी आहे की सतीश धुमाळ ह्याच अधिकाऱ्याने पत्रकारांवरती हल्ला घडवून आणला म्हणून विभाग सोळाचे अधिकारी सतीश धुमाळ यांना सहआरोपी करावं म्हणून युथच्या माध्यमातून 1-2-3 निवेदनं दिली, मात्र त्यांच्या कार्यालयानं आणि इथल्या कार्यालयानं देखील कोणतीही दखल घेतली नाही. तर अशी कोणती अदृश्य शक्ती सतीश धुमाळच्या पाठीशी आहे आणि त्यांना वाचवण्याचं काम करत आहे, ह्या एक सगळ्यात संशोधनाचा मुद्दा आहे. सतीश धुमाळ हे आज पाहिलं तर एक साधा आणि छोटा कार्यकर्ता, मात्र करोडोची संपत्ती त्यांनी गोळा केली आणि या सतीश धुमाळावरती पुरवणी दोषारोपपत्र दाखल करून जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध होत नाही त्यांची वेगळ्या खात्यामार्फत चौकशी करावी आणि त्या खात्याची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सतीश धुमाळांना कार्यालयातील कोणताही चार्ज देऊ नये, अन्यथा लोकजनशक्ती पार्टी पुन्हा एकदा जनआंदोलन करून रस्त्यावर उतरेल आणि त्याला या सगळ्या गोष्टीचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही देतो. मग लग्नाची बोलणी सुरू करूया का? आमची एक अट आहे, मुलगा पुण्यात सेटल पाहिजे. अहो, पुण्यात घर येणं सोपी गोष्ट आहे का? एकदम सोपं आहे, आपल्या हक्काचं घर म्हाडा देणार. चला पिंपरी चिंचवडला जाऊन बघूया म्हाडाची 22 मजली इमारत. बघताना टोपी पडेल तुमच्या डोक्यावरची. मग आजच अर्ज करूया, आपल्या मुलांना भेट देऊया. देशातील वास्तव्यासाठीच्या सर्वोत्तम शहरांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात तसेच सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 4,222 घरांची सोडत तसेच विविध नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडासाठी सुपूर्द केलेली 20% घरे ही सोडतीमध्ये उपलब्ध. ऑनलाइन मुदत 16 डिसेंबर पर्यंत. www.lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करा आणि पुण्यात घर घेण्याचे स्वप्न साकार करा. आजच लॉग इन करा. चहा उणे तिथे काय उणे असं आपण नेहमी म्हणतो नाही. मग काय, इथं काहीही कमी नाही आपल्याला. हो, पण आपलं एवढ्या वर्षात स्वतःच घर झालं नाही त्याच काय? अहो आता होईल. कस? अहो संधी नामी किमतीत कमी, म्हाडाच्या घरांची हीच तर आहे हमी. अहो म्हाडाचे पिंपरी चिंचवड आणि पुणे या परिसरातील प्रकल्प जाऊन बघू आपण. घराची हमी किमतीत कमी, सांग अशी मिळेल का संधी नामी?
होई स्वप्नपूर्ती सुखालाही भरती, पुणे शहरात म्हाडा आपल्या सोबती, सर्व उत्पन्न गटाला दर्जेदार घर, पुणे शहर बनले आपलं आहे। देशातील वास्तव्यासाठीच्या सर्वोत्तम शहरांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात तसेच सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 4,222 घरांची सोडत तसेच विविध नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडासाठी सुपूर्द केलेली 20% घरे ही सोडतीमध्ये उपलब्ध। 16 डिसेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज करा। www.lottery.mhada.gov.in